हरिओम, मी मनीषा सतीश तावरे, बारामती उपासना केंद्र, जिल्हा पुणे. मला आलेला अनुभव म्हणजे मी मोतानगरमध्ये राहते, बारामतीमध्ये. तर सिलेंडरचा स्फोट झाला होता. त्या खाली बेसमेंटलाच आमच्या इथे मोतानगरमध्ये हॉटेल, एक छोटं हॉटेल आहे, त्या हॉटेलमध्ये सिलेंडरचा स्फोट झाला. त्या स्फोटमध्ये बाजूलाच एक दुसरा पण सिलेंडर होता. त्यावेळेस म्हणजे तिथल्या लोकांना लक्षात आलं, त्यावेळेस त्यांनी तो दुसरा जो सिलेंडर आहे तो बाहेर एक मोठं मैदान होतं तिकडे तो नेऊन ठेवला. आणि त्याच वेळेस तोपर्यंत इकडे आग जास्त असता थोडी वाढत चाललेली. आम्ही तिसऱ्या मजल्यावर राहतो. आणि त्याच वेळेस तिथे बापूकृपेने एक अग्निशामक दलाचा एक माणूस तिथे एका पेशंटला भेटायला आला होता, तिथल्या दवाखान्यात. आपल्या वरची बेसमेंटलाच वरती आपला फर्स्ट फ्लोअरला हॉस्पिटल आहे, तिथे तो माणूस भेटायला आला होता. मग त्यांनी ही स्थिती सगळी बघितली. त्यावेळेस त्यांनी लगेचच फायर ब्रिगेडच्या अग्निशामक दलाला तिथे फोन केला. तिकडची 15 ते 20 मिनिटातच ती गाडी आपल्या मोतानगरच्या इथे येऊन पोचली. आणि त्यानंतर ते म्हणजे ती मोठी जे चालू होतं, जी आग चालू होती ती विझवायचा त्यांनी खूप प्रयत्न केला. त्याच वेळेस आमच्या इथल्या सगळ्या मोतानगरच्या रहिवाशांना लक्षात आलं. त्याच्यामुळे आमच्या बिल्डिंगच्या संपूर्ण बिल्डिंगचे स्विच ऑफ सगळ्यांनी बंद केले पटापट. आणि सगळ्या बिल्डिंगला, आमच्या सगळ्या बिल्डिंगला पूर्ण त्यांनी म्हणाले की खाली या तुम्ही, आणि सगळ्यांना खाली बोलवलं त्यांनी. आणि त्यावेळेस बापू आमच्या आपल्या घरीच होते. आणि बापूंजवळ सारखी मी प्रार्थना करत होते की बापू काही करा, पण आपल्या पूर्ण मोतानगरला आमच्या तुम्ही हे करणारे, तारून नेणारे. आणि त्याचप्रमाणे तसंच झालं. आणि थोडेफार बाजूला म्हणजे मोठे मोबाईल शॉपही होत्या, कपड्यांची दुकानं होती, पण कुठेच जीवितहानी अशी झालीच नाही. सर्व हे बापू कृपेने, आणि सगळ्यांना माहिती होतं की बापू आपल्या घरात आहेत, माझ्या घरात. त्याच्यामुळे त्यांना वाटलं की कोणतरी मोठा सद्गुरू असल्याशिवाय हे जीवितहानी, एवढा मोठा जो स्फोट झाला आहे त्याच्यातनं ही गोष्ट कोण म्हणजे वाचवू शकेल, तर एक सद्गुरूच त्याला तारून नेणार आहे. तर त्याप्रमाणे म्हणजे बापूंनी खूप सगळ्यांना खूप म्हणजे एकदम व्यवस्थित वाटलं की बापू आपल्या आहेत. आणि आपलं मला तर 100% खात्री होती, बापूंना सारखा धावा करत होती की आमच्या पूर्ण मोतानगरला तुम्ही हे करा, वाचवा म्हणून. आणि त्याचप्रमाणे सगळं झालं. ती जवळजवळ 15 ते 20 अर्धा तास पाऊन तासाने ते पूर्ण लोकांना म्हणजे ते पूर्ण बिल्डिंगवरपर्यंत त्याची आग ती गेली होती. पण ते पूर्ण अग्निशामकच्या गाडीमुळे ती पूर्ण आग विझली. त्या ह्याच्या मोठ्या एवढ्या संकटातून बापूंनी आम्हाला सगळ्यांना तारलं. असाच आमचा बापू खूप आमचा प्रिय आहे. आणि खूप खूप त्यावेळेस सगळ्यांनी अंबज्ञ, बापूंनी खूप छान केलं. हरिओम श्रीराम अंबज्ञ.